सेतु अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 10वी विषय भूगोल उत्तर चाचणी प्रश्न उत्तरे। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। ही चाचणी 20 गुणांची आहे। प्रश्न पहिला, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। एक, भारताच्या मध्यभागातून रिकामी जागा वृत्त जाते। पर्याय अ मकर, ब विषुव, क कर्क, ड ध्रुव। उत्तर आहे कर्क। भारताच्या मध्यभागातून कर्क वृत्त जाते। दोन, केटू हे भारतातील सर्वात उंच शिखर रिकामी जागा पर्वतरांगेत आहेत। अ शिवालिक, ब काराकोरम, क लडाख, द झास्कर। उत्तर आहे काराकोरम। केटू हे भारतातील सर्वात उंच शिखर काराकोरम पर्वतरांगेत आहे। तीन, आवर्त पर्जन्य रिकामी जागा कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो। अ उष्ण, ब शीत, क समशीतोष्ण, ड वरीलपैकी नाही। उत्तर आहे समशीतोष्ण। आवर्त पर्जन्य समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो। चार, महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात होणाऱ्या व्यापारास रिकामी जागा व्यापार असे म्हणतात। अ आंतरराष्ट्रीय, ब अंतर्गत, क किरकोळ, ड घाऊक। महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात होणाऱ्या व्यापारास अंतर्गत व्यापार असे म्हणतात। प्रश्न दुसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। एक, ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात प्रदूषणाचे प्रमाण कमी असते। चूक। दोन, रोरो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता नसते। बरोबर। तीन, सर्व रेखावृत्तांची लांबी ही सारखीच असते। बरोबर। चार, पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अति जास्त असते। चूक। प्रश्न तिसरा, भौगोलिक कारणे लिहा। एक, नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते। कारण। उत्तर, शहराचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती व उपनगरात लोक निवास करतात। शहराच्या केंद्रावरती व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादींसाठी रोज उपनगरातून लोकांची ये जा सुरू असते। शहरात रस्त्यांपेक्षा वाहने जास्त, बेशिस्त वाहन चालक, त्यांना पोलिसांचा धाक नाही, रस्त्यावरती सुरू असलेली कामे आणि लहान रस्ते यामुळे शहरात वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। दोन, विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो। उत्तर, विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे व भूपृष्ठ तापतो व त्यालगतची हवा तापते। हवा तापल्याने प्रसरण पाहून हलकी होते व ती वर जाऊ लागते। उंच गेल्यावरही हवा थंड होते। थंड हवेचे बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून आरोह पाऊस पडतो। प्रश्न चौथा, जगाच्या नकाशा आराखड्यात खालील घटक दाखवा। कर्कवृत्त, मकर वृत्त, विषुववृत्त, आशिया खंड, दक्षिण अमेरिका खंड, आफ्रिका खंड। तर अशा पद्धतीने तुम्हाला नकाशाच्या आराखड्यात खालील घटक दाखवायचे आहे। प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। एक, नदी किनारी क्षेत्रभेटीसाठीची प्रश्नावली तयार करा। उत्तर, नदीचे नाव काय? नदीच्या पाणीपुरवठा घेणारे प्रमुख गाव कोणते? या नदीचा उपनद्या कोणत्या? नदी कोणत्या प्रदेशातून वाहते? नदीवरील धरणाचे नाव काय? नदीचे उगमस्थान कोणते? नागरीकरणाच्या समस्या लिहा। उत्तर, एक, वाहतुकीची कोंडी,
2 गुन्हेगारी वाढ, 3 झोपडपट्ट्यांची निर्बंध वाढ, 4 जल वायू व ध्वनी प्रदूषण। तर अशा प्रकारे आपल्याला ही उत्तर चाचणी सोडवायची आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। त्याचप्रमाणे 6वी ते 10वीचे सर्व विषयांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसे चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व विषयाचे व्हिडिओ मिळून जाईल। सो चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।